कुत्र्यासारखा दिसणारा एक प्राणी तरस हा स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील प्राणी असून त्याचा समावेश हायनिडी कुलात होतो. या कुलातील प्राण्यांना सामान्यपणे तरस म्हणतात. स्तनी वर्गातील हे कुल सर्वात लहान असून आफ्रिका आणि आशिया खंडातील परिसंस्थेत महत्त्वाचे घटक आहेत. हायनिडी कुलात हायना, क्रुक्युटा आणि प्रेटिलिस या तीन प्रजाती असून हायना प्रजातीत दोन तर क्रुक्युटा आणि प्रोटिलिस प्रजातीत प्रत्येकी एक अशा त्यांच्या चार जाती आहेत. त्यांपैकी पट्टेवाला तरस आफ्रिका आणि आशियात, तपकिरी तरस नामिबिया, मोन्झिबिक आणि दक्षिण आफ्रिकेत, ठिपकेवाला तरस आफ्रिकेत सहारा वाळवंटात आणि पट्टेवाला लहान आकाराचा तरस आफ्रिकेत आढळतो. भारतात फक्त पट्टेवाला तरस आढळतो. महाराष्ट्रात सायाळ, मुंगूस, वाघ जेथे आढळतात त्या परिसरात तरस दिसून येतो. तरस दिसायला साधारणपणे कुत्र्यासारखा असतो, मात्र त्याचे शरीर बेढप आणि बोजड असते. पूर्ण वाढलेल्या तरसाची लांबी सुमारे 150 सेंटीमीटर असते, उंची सुमारे 90 सेंटीमीटर असते. नराचे वजन सुमारे 40 किलोग्रॅम तर मादीचे वजन 30 ते 40 किलोग्रॅम असते. रंग मळवट पांढरा, उदी किंवा राखाडी असून अंगावर आणि पायांवर पट्टे असतात. हिवाळ्यात शरीरावर मोठे आणि दाट केस उगवतात, त्यामुळे शरीरावरचे पट्टे उठून दिसत नाहीत. डोके मोठे व शरीराचा पुढचा भाग रुंद जाड तर मागचा भाग अरुंद निमुळता असतो. कान टोकदार असतात. मानेवर लांब केसांची आयाळ असते. तरसाचा जबडा बळकट असून दात मोठे, तीक्ष्ण आणि मजबूत असतात. या दातांनी तो हाडे सहज फोडतो व चघळून खातो. पुढचे पाय लांब जाड आणि मजबूत असून मागचे पाय त्या मानाने आखूड असतात. मागच्या पायात जोर नसल्यामुळे तो शरीराचा सर्व भाग तोलू शकत नाही, त्यामुळे तो खुरडत खुरडत चालतो. तरस ओळखण्याची ही एक खून आहे. त्याच्या शेपटीखाली गंथ ग्रंथी असून तिच्या मधून तो एक प्रकारचा स्राव स्रवतो. तरस ओढ्याजवळच्या किंवा डोंगर कपारीच्या घळीत किंवा मोठ्या खडकांच्या आड राहतो. दिवसा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून तो सायळींच्या खोदलेल्या बिळांमध्ये जाऊन राहतो, तर काही वेळा तो स्वतः बिळे किंवा गुहा खोदून राहतो. तो निशाचर असून एकटा किंवा जोडीने शिकार करतो. त्याच्या शरीराची ठेवण भक्ष्याचा पाठलाग करून झडप घालून किंवा पकडून मारण्यासाठी अनुकूल अशी नसते. इतर प्राण्यांनी मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता अनुरूप अशी त्याच्या शरीराची ठेवण आहे. तो त्याची घास वासावरून शोधून काढतो. त्याचे खाद्य निश्चित नाही, मिळेल त्या कुजलेल्या व सडक्या मांसावर तो गुजराण करतो. वाघसिंहासारख्या मोठ्या प्राण्यांनी शिकार करून मारलेले प्राणी खाऊन झाल्यावर गिधाडे आणि कोल्हे ती ताब्यात घेतात व उरलेले मांस खातात. त्यानंतर उरलेली हाड व हाडांना चिकटलेले मांस तरस खातो. मेलेल्या प्राण्यांची हाडे खात असल्यामुळे त्याची विष्ठा हाडांप्रमाणे कडक आणि पांढऱ्या गोळ्यांसारखी असते. तरस सहसा इतर प्राण्यांबरोबर भांडण काढत नाहीत. शिकारी कुत्र्यांनी घेरल्यावर सुटकेचा पर्याय नसल्यास तो मेल्यासारखा निश्चित पडून राहतो. अशा मेलेल्या प्राण्याचा पाठलाग करण्यात काही उपयोग नाही, म्हणून कुत्री इतरत्र जातात व तरसाची सुटका होते. कधी कधी खाद्याच्या शोधात तरस गावाजवळ किंवा गावात येतात. संधी मिळाल्यास वासरू, कुत्रा, शेळी, मेंढी असे प्राणी ते पळवितात. त्यांनी मूल पळविल्याची काही उदाहरणे आहेत. आफ्रिकेतील तरस नेहमी कळपाने शिकार करतात आणि बैलासारख्या मोठ्या प्राण्यांवर देखील हल्ला करतात. वाघ, सिंह यांसारखे प्राणी म्हातारे होताच तरसांचा कळस त्यांना जिवंतपणे फाडून खातो. काही वेळा तरस आपापसांत माणसांच्या रडण्याप्रमाणे तर कधी मोठ्याने हसल्याप्रमाणे आवाज काढतात. ते उघड्यावर पडलेले, कुजलेले, सडलेले मांस व हाडे खाऊन परिसर स्वच्छ राखतात, म्हणून त्यांना सफाई प्राणी म्हणतात. त्यांची गर्भधारणा हिवाळ्यात होते. उन्हाळ्यात पिल्ले जन्माला येतात. एका वेळी मादी 3 ते 4 पिल्लांना जन्म देते. पिल्ले फक्त मादी सोबत फिरतात. तरसाचा आयुकाल सुमारे 16 वर्षे असतो. धन्यवाद.